भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन दबाइए जरूर। इस वक्त हम मौजूद हैं भिवंडी शहर जिला आम आदमी पार्टी कार्यालय में। मैं राहुल काठोले सर, जो पेशे से इंजीनियर हैं, मैं उनका एक पोस्ट रेलवे के माध्यम से देखा था। इस तालुक से उनसे मालूमात लेने के लिए राहुल काठोले सर से आया हूँ। मैं इनसे सवाल हिंदी में करूँगा, लेकिन वो मुझे मराठी में जवाब देंगे। इसकी वजह यह है कि वो महाराष्ट्र के हैं और हमारा जो आम आदमी पार्टी कार्यालय है दिल्ली में है, और दिल्ली जो है दुनिया के दिल में बसी हुई है, और ये जो है आवाज़ केजरीवाल सर के पास भी जाना चाहिए कि हिंदी और मराठी का संगम बहुत अच्छा होना चाहिए। इसलिए मैं इनसे सवाल जो है हिंदी में पूछूंगा, सर इसका जवाब मराठी में देंगे। सर, आपने जो रेलवे के तालुक से जो एहतजाज किया था, इस तालुक से आप मालूमात दीजिए। नमस्कार। सर्वात पहिल्यांदा सर आपण जे प्रश्न विचारत आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या अगोदर मी माझी माहिती देतो तुम्हाला। तर माझं नाव आहे राहुल अशोक काठोळे। पेशाने मी एक सिव्हिल इंजिनियर आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी प्रोफेसर म्हणूनसुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजवर काम केलेलं आहे। हे सर्व करत असताना नेहमी मला असं वाटायचं की आपल्याकडून समाजासाठी काहीतरी काम झालं पाहिजे, पण प्रॉब्लेम असा असायचा की शिक्षण झाल्यानंतर आपल्याला परिवारामध्ये गुंतायला लागायचं, मग त्याच्यासाठी नोकरी करा आणि त्या नोकरीमधून जे पण उत्पन्न मिळेल त्याच्यावर आपल्याला उदरनिर्वाह करायला लागायचा। पण कधीतरी वाटायचं का आपण हे समाजासाठी लढलं पाहिजे, आणि आपण जसं आपल्याला स्वतःला वाटतं की आपण लढलो पाहिजे, तसं आपल्याला वाटायचं का जे हल्ली जे राजकारणामध्ये जे लोक आहेत ते सुद्धा लढले पाहिजेत, पण कोणी लढतच नसायचं। मग काही केल्या आपण लढणं गरजेचं आहे, पण मग संधी मिळणार कशी काय? कारण की आपल्याला माहिती आहे की ह्या राजकारणामध्ये येणं एवढं सोपं पण नाही आहे, संधी कशी काय मिळणार? आणि ही संधी मला मिळाली 31 जुलै 2021 रोजी मी आम आदमी पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून जॉईन झालो। मग तिथे आता सदस्य म्हणून जॉईन झालो, आता लोक आपल्याला ओळखायला लागली की बाबा आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम आदमी पार्टी चालू झाली आहे। पण मग ग्रामीण भागात आम आदमी पार्टी चालू झाली तर आम आदमी पार्टीचं मग ग्रामीण भागासाठी योगदान काय? ते योगदान आपण कसं देऊ शकत होतो? तर कामाने, आणि मग कामं करायला पाहिजेत लोकांची। मग या भावनेतून मी जे आपल्या गावातील जे सरकारी कार्यालय होते तिथे जाऊ लागलो, आणि मग त्याच्यातलं जे पहिलं सरकारी कार्यालय म्हणजेच आमची गावाची ग्रामपंचायत। जसं जसं मी ग्रामपंचायतमध्ये जाऊ लागलो तसं तसं तेथील जे कर्मचारी होते त्यांनी त्यांचा पहिला मुद्दा मला सांगितला की सर आम्ही इथे जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून काम करतो आहे, पण आम्हाला पगार नाही हो चांगला। आणि मग ज्यावेळी मी त्यांची डिटेलमध्ये माहिती काढली त्यावेळी मला असं समजले की 4 ते 5 वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना अक्षरशः 3 ते 4 हजारावर राबवलं जात आहे। मग ही लोकं काय करायची? दिवसा ग्रामपंचायतमध्ये काम करायची आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर कुठेतरी पार्ट टाईम जॉब करायला जायचे, म्हणजे वेअर हाऊसला जायचे। म्हणजे आपण जर घर चालवतोय आपल्याला तो 10-15 हजार रुपये खर्च येतोय घर चालवायला, हा मिळवण्यासाठी यांना 2-2 नोकऱ्या करायला लागायच्या। मग ठरवलं तर यांचा प्रश्न घेतला आणि मग तो कसा सॉल्व करायचा हा माहीत नव्हता, पण मग एक एक स्टेप ते म्हणजे ग्रामपंचायतला अर्ज देणे, लोकं जमवणे, ग्रामसभा घेणे, त्याच्या माध्यमातून हा ठराव मांडणे, असं करून शेवटी 6 महिन्यानंतर हा मुद्दा मी तडीस नेला। आणि एक दिवस ती वेळ आली का त्यावेळेला ग्रामपंचायतने आमची मागणी मान्य केली आणि ह्या कर्मचाऱ्यांना पगार वाढून दिला। सर, क्या क्या खास खास मुद्दे हैं गाँव के? गाँव में इसके बाद जो मुद्दा मेरे पास आया था वो मुद्दा जो था वो आया था रोड का। मतलब आपको एक पता रहेगा कि अपने एजुकेशन व्यवस्था में इंजीनियरिंग का पढ़ाई रहता है, उसमें सिविल इंजीनियरिंग का पढ़ाई होता है, तो उससे जो बच्चे निकलते हैं उनको ये जो अपना विकास काम है ये विकास काम के टेंडर के माध्यम से काम दिए जाते हैं, तो उससे क्या होता है कि जो बेरोज़गार इंजीनियर है उनको रोज़गार मिलता है। तो दूसरा मुद्दा मेरे पास आया ये क्योंकि मैं उसी फील्ड में था और मेरे को वहाँ के लोग बोले कि यहाँ पे राहुल भाई यहाँ पे रोड बनने वाला है, तो ज़रा आप वहाँ पे देखिए। मग घेतला आपला टेप,
तुम्हाला माहीत असेल टेप, मेजर टेप असतो आहे, मेजर टेप घेतलं आणि निघालो रोड चेक करायला. तर त्यावेळी असं मला समजून आलं की हे जे कामं होतात हे इस्टिमेशननुसार होत नाही. म्हणजेच जर एखादं काम 5 लाखाचं असेल तर ते काम हार्डली 1 लाखामध्ये बनवलं जाते आणि 4 लाख येत ना हे राजकारणी लोकं खात होते. खात होते म्हणजेच काय, तर भ्रष्टाचार करून खात होते. म्हणजेच काय करायचं, कामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचा. मग सुरू केलं त्यांच्यावरसुद्धा. आता काम सुरू केलं मग त्याची चेकिंग कोणाकडे, तर ग्रामपंचायतमध्ये जी विकास कामं होतात त्याची चेकिंग जी होती ना ती होती पंचायत समितीच्या इंजिनियरकडे. मग त्यांना लेटर द्यायचं, बरोबर, आंदोलन करणार असं सांगायचं आणि मग जनतेला एकत्र करायचं, जनतेला समजून सांगायचं की बाबा ह्या रोडचं इस्टिमेट कसं आहे, बरोबर, आणि इस्टिमेटनुसार कसं काम झालं पाहिजे. आणि मग शेवटी त्या कॉन्ट्रॅक्टरांना नाईलाज असतो, ते काम जसं आहे तसं करायला लागायचं. हां, सर्वच काम त्यांनी बरोबर केलं असं नाही, पण काही प्रमाणात त्यांना ते काम व्यवस्थित करायला लागलं. तर हा होता माझा दुसरा मुद्दा. त्यानंतर मग असे भरपूर मुद्दे येत गेले आणि मग मी त्याच्यावर काम करत गेलो. असं करता की आज जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर मुद्दे कमी पडतील आणि आपल्याला टाईमसुद्धा कमी पडेल. तर या प्रकारे मी काम केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये. येथे राहुल सर जिन्होंने मुद्दे लेकर काम किया और इनसे इनके काम को देखते हुए लोगों ने इनसे जुड़ने का काम शुरू कर दिया और काम भी बढ़ते गए, लोग साथ आते गए और कारवा बनता गया. ये थे हमारे राहुल काठोले सर जिनकी मेहनतों से आज शाहपुर तालुका में बहुत से काम इन्होंने अपने हाथों से गवर्नमेंट के तहत कराए, जिसके लिए मैं उनको शुक्रिया अदा करता हूँ. सर, आपसे मैं ये जानकारी लेना चाहता हूँ कि आपने तो बहुत काम किए हैं, लेकिन आपका जो पोस्ट हमने देखा है रेलवे के माध्यम से, रेलवे के बारे में सोशल मीडिया पे, तो इसकी जानकारी आप दीजिए. देखिए, ये जो आपने मेरा पोस्ट देखा रहेगा, मैं जब से ये काम चालू किया ना तब से एक टैगलाइन डालता था, सत्याची लड़ाई. मतलब जो भी सच है वो हम बताएंगे. म्हणजे बघा कसं काय, का नेहमी ना लोक खरं बोलायला घाबरतात आणि या क्षेत्रामध्ये खरं बोलल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. तर थोडासा एक माझा अनुभव सांगतो या रेल्वेबाबत. मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत एक इंजिनियर म्हणून एक काम घेतलं होतं, ते काम घेतलं होतं साकीनाक्याला, आणि त्यासाठी आम्हाला रोज सकाळी वासेदवरून जायला लागायचं, सकाळी 8:00 ट्रेनला, आणि आम्ही 9:30 ते 10:30 आम्ही घाटकोपर स्टेशनला पोचायचो आणि येताना तिथून मग मेट्रो पकडायची, आपल्या साकीनाक्याला जायचं, तिथं आपलं काम करायचं आणि संध्याकाळपर्यंत रिटर्न त्याच रूटने घरी यायचं. तर हे काम करताना रेल्वेमध्ये असलेल्या समस्यांशी थोडंसं आपला आमनासामना झाला. आता नक्की काय झालं होतं त्यावेळेला ते तुम्हाला सांगतो आहे की ज्यावेळी आम्ही जायचो ट्रेनने, तर त्यावेळेला काय व्हायचं, आम्ही सकाळी 8:00 ट्रेन जर पकडली आणि जर ती 9:30 घाटकोपरला पोचणार असेल तर ती त्याच्या वेळेवर पोचत नसायची, मध्येच कुठेतरी ही ट्रेन थांबवली जायची. आता मध्येच कुठेतरी ट्रेन थांबवली म्हणजे आपला जो टाईम आहे, जो आपण ठरवला आहे की आपल्या प्रवासामध्ये 1.5 तास गेला पाहिजे, म्हणजेच आपल्या प्रवासामध्ये एक्स्ट्रा टाईम जायचा ना, आणि मग तो रागच असायचा का आपण तर पैसे देतो आहे, तिकीट काढतो आहे, आपण त्या रूटनी जातो आहे आणि आपला एक्स्ट्रा टाईम घालवण्याचा रेल्वेला अधिकार दिला कोणी. पण ठीक आहे, काय बोलत नसायचो कारण की राजकारणात नव्हतं त्यावेळेला. येताना तर असा प्रॉब्लेम व्हायचा भयानक की घाटकोपर स्टेशनला आम्ही आलो ना का त्याच्यापुढे आम्हाला ट्रेनमध्ये चढायचं म्हणजे तसं काय एखाद्या लढाईला जायचो आम्ही. म्हणजे आमच्यातलं एक जण तर असं असायचं का त्याला चढता येत नसायचं, त्याच्यासाठी आम्हाला 3-4 गाड्या सोडून द्यायला लागायच्या. मग मला सांगा का असा हा रेल्वेचा प्रॉब्लेम, एवढी प्रचंड गर्दी आणि रेल्वे प्रशासन याच्यावर काहीच कारवाई करत नाही, राग होताच. त्याच्यानंतर चला तुम्हाला ट्रेनमध्ये आतमध्ये एंट्री मिळाली जाताना असो किंवा येताना, तर बसायला जागा नाही. म्हणजेच 70-75 सीटचं कॅपॅसिटी असलेला डबा, बरोबर, तिथे ढोरासारखी, म्हणजे आमच्या मराठी म्हणजे ग्रामीण भागात ढोरासारखी लोकं भरून न्यायची, म्हणजे हिंदी बोलते भेड बकरी की जसे लोक भरकी जाते, अशी ढोरासारखी लोकं त्याच्यामध्ये कुंभायचे आणि आम्ही पहिला प्रवास करायला लागायचा. अक्षरशः या प्रवासामध्ये माणसाची हाडं खिळखिळी झालेली आहेत. पण एवढं सगळं होऊन ना एक आश्चर्य वाटायचं का लोकं आहेत ना याच्यावर अजिबात बोलायला तयार नव्हती. म्हणजेच जर आपल्यावर
एखाद्या गोष्टीमध्ये सर अन्याय होतो आहे हा एक प्रकारचा मी अन्यायच मानतो आहे, कारण की आपण ही रेल्वे जी उभी झालेली ही कोणाच्या पैशाने? आपण सर्वसामान्य माणसांनी या सरकारला टॅक्स दिला, त्या टॅक्सच्या पैशांतूनच ही रेल्वे उभी केली गेली ना, मग त्या सुविधा आपल्याला दिल्या गेल्या पाहिजेत की नाही दिल्या पाहिजेत? दिल्या पाहिजेत. पण मग जर तुम्ही आम्हाला त्या सुविधा देत नाही, आम्हाला गुराढोरासारखा जर आम्हाला प्रवास करायला लागतो आहे बरोबर, पण एवढं सगळं होईन जी लोकं आहेत जे रोज प्रवास करतात वर्षानुवर्ष, म्हणजे ज्यांचे आयुष्य गेलेलं आहे या ट्रेनमध्ये प्रवास करताना, ते याच्यावर का काही बोलत नाही? तर मग मी बोलायचो ट्रेनमध्ये लोकांशी बोलायचो काय, एक एक ते अजून एक सिस्टीम तुम्हाला सांगतो आहे काय व्हायचं का. ट्रेनमध्ये प्रवास करताना आम्हाला आढळून यायचं की जे कसाऱ्यापासून CST जातात तर ते कसाऱ्यापासून ठाण्यापर्यंत बसायचे आणि मग नंतर तिथे उभे राहायचे, मग दुसऱ्या लोकांना बसायला चान्स द्यायचे, आणि मग जे कसाऱ्यापासून CST जाणारे ते ठाण्यापासून पुन्हा उभं राहून प्रवास करायचे, येतानासुद्धा ती सिस्टीम. आणि जर एखाद्याने ती जागा दिली नाही ना बसायला बरोबर, तर ते लोक एकमेकाशी अक्षरशः भांडायचे, म्हणजे फार मारामारीवर यायचे. आता मला एक सांगा, मी त्यांना बोलायचो तुम्ही सीट मिळण्यासाठी एकमेकाशी भांडताय, तुम्ही हे गव्हर्नमेंटशीसुद्धा भांडू शकताय ना. गव्हर्नमेंटला बोला की आम्ही टॅक्स दिला आहे, आमच्या पैशाची रेल्वे आहे, असं बोला जर का आमच्या बापाची रेल्वे आहे, तुम्ही का नाही आम्हाला देत? सुविधा तुम्हाला द्यायच्या आहेत की नाही आम्हाला? पण नाही, लोक लोक असं बोललं की लोक गप्प बसायचे. त्याच्यातील एक काही लोक तुम्हाला असे बोलायचे की नाही नाही आम्हाला त्रास होतो आहे, पण आम्ही जर कंप्लेंट द्यायला गेलो त्या रेल्वे अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये तर लगेच तिथे एखादा RPF येणार, म्हणजे रेल्वे पोलीस येणार. मग आम्हाला अशी भीती का जर आम्ही काही कंप्लेंट वगैरे केली बरोबर किंवा त्याचा आवाज उठवला तर आमच्यावर गव्हर्नमेंट कामामध्ये अडथळा करण्याचा खोटी केसेस वगैरे बनवली जाईल, म्हणजे भीती. या भीतीने अक्षरशः लोकांनी या रेल्वेची गुलामी पत्करली. पण तेव्हापासून वाटायचं मला का याच्यावर काम केलं पाहिजे. आणि एक दिवस एक प्रसंग घडला, सोशल मीडियावर अशी पोस्ट आली होती, तिथलेच आमच्या गावातील काही लोकांनी टाकली होती की ट्रेन लेटमुळे ते जे स्टेशन मास्टर आहेत त्यांना विचारलं गेलं ट्रेन का लेट झाली, तुम्ही अनाऊन्समेंट का केली नाही? तर त्यांनी उत्तर देताना अक्षरशः त्या लोकांना हाकललं. मग मी बोललो का आता ही वेळ आहे, आता हा प्रश्न घेतलाच पाहिजे. मग आता प्रश्न घ्यायचा तर सर्वात पहिल्यांदा बघा, आता कुठल्याही प्रश्नावर लढायचं झालं तर त्याच्यासाठी आपल्याला संघटन पाहिजे. मग माझ्या या आम आदमी पार्टीमध्ये एवढ्या दिवसामध्ये जे संघटन तयार झालं होतं ते संघटनाला मी एकत्र केलं आणि त्यांच्यापुढे हा विषय मांडला की मित्रांनो, आपल्याकडून जी ट्रेन जाते त्या ट्रेनला असा असा प्रॉब्लेम होतो आहे आणि ह्या ट्रेनला जो प्रॉब्लेम होतो आहे त्याच्यावर आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे, आणि मार्ग काढला तर मग लोकांना त्याच्यामधून सुविधा मिळतील. सर्वांना माझा विषय पटला, कारण त्याचं कारणच होतं की ते सुद्धा सर्वच त्या ट्रेननी प्रवास करायचे माझ्यासारखेच. मग आमच्या मीटिंगमध्ये तो ठराव समज झाला की आपण आता ट्रेनच्या मुद्द्यासाठी भांडायचं. मग आता सुरुवात कशी करायची? तर सर्वात पहिल्यांदा मी काय केलं, म्हणजे 17 मार्च 2023 ही तारीख होती, मग त्यावेळेला मी माझा एक सोशल मीडिया ग्रुप बनवला, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्याची लिंक पाठवली फेसबुकवर की ज्यांना ज्यांना ह्या रेल्वेपासून वर्षानुवर्ष हा प्रॉब्लेम सहन करावा लागतो आहे त्यांनी ह्या ग्रुपला जॉईन व्हा, आपण याच्यावर आवाज उठवणार. आणि लोकांना या अगोदर मी केलेल्या कामाचा अनुभव होता त्यामुळं लोक जॉईन झाले. आणि तुम्हाला सांगण्याचं मला म्हणजे आताच चांगलं वाटतं की माझ्यावर विश्वास ठेवून 1000 लोक त्या ग्रुपला जॉईन झाले, म्हणजे आणि ते सर्व रेल्वे प्रवासी आहेत. मग ग्रुपला जॉईन झाली, मग मी काय केलं त्या ज्या प्रवाशांशी चर्चा करायला सुरुवात केली. प्रवाशांशी चर्चा करताना मग प्रवाशांच्या नक्की समस्या काय आहेत त्या समस्या तुम्हाला असं समजले की मध्य रेल्वेचा कसारा ते CST हा जो रूट आहे या रूटमध्ये कसारापासून ते कल्याणपर्यंत या दरम्यान जे स्टेशन येतात त्या येणाऱ्या स्टेशनला सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम म्हणजेच काय, तर त्यांच्या ट्रेन ह्या नेहमी लेट असतात, त्यानंतर त्यांच्या ट्रेनमध्ये भयानक गर्दी असते, म्हणजे कसारा ह्या रूटला कसारा असंघ टिटवाळा ह्या 3 ट्रेन चालवल्या जातात, ह्या ट्रेनला भयानक गर्दी असते, अक्षरशः गुरंढोरासारखी लोक त्याच्यात डांबूनच नेतात, मला बोलायचं झालं तर डांबूनच नेतात. त्यानंतर मग काही छोटे छोटे प्रॉब्लेम होते ज्यामध्ये प्लॅटफॉर्म जे असायचे प्लॅटफॉर्मवर ज्या प्रसाधनगृह नसायचे किंवा काही प्लॅटफॉर्मवर पाण्याची सोय नसायची, काही ठिकाणी ब्रिजेसचे वगैरे काम चालू आहेत
ते वर्षानुवर्ष ते तसेच रखडले, ते पूर्ण केलेले नव्हते. मग असे सगळे लोकांकडून आलेले, म्हणजे त्या ग्रुपमधून प्रवाशांकडून जे मुद्दे आले, ते मुद्दे सर्व एक करून मग एक अर्ज बनवण्याचा ठरवला. आणि मग तो शेवटी अर्ज तयार केला सर्व प्रवाशांच्या सहमतीने. पण आता बघा, आपण अर्ज तयार केला, पण अर्ज तयार केल्यानंतर त्या अर्जावर सह्यासुद्धा पाहिजेत आपल्याला. मग एक सह्यांची मोहीम मी चालू केली, आणि ती सह्यांची मोहीम चालू केली. आता सह्यांची मोहीम घ्यायची म्हणजे तुम्हाला माहीत असेल की पर्सनली जाऊन लोकांच्या सह्या घ्यायच्या, एवढ्या प्रवाशांच्या सह्या घ्यायच्या, आणि ते काही सोपं काम नव्हतं. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे म्हणजे वाशिम स्टेशनला जी पहिली ट्रेन असायची ती असायची 4:30 तर 4:30 मग त्याच्यासाठी आम्हाला 3 उठायला लागायचं. आम्ही 4:15 वाशिम स्टेशनला पोचायचो, आणि मग तिथे जे प्रवासी येत असत तिथे सह्या घ्यायला चालू करायचो. आणि त्या कामाचा इम्पॅक्ट असा की अक्षरशः त्या प्रवासीसुद्धा काही प्रवासी आमच्यासोबत येऊन काम करायचे सह्या घेण्यासाठी. आणि आम्ही असं करून वाशिम स्टेशन, आसनगाव स्टेशन, खर्डी स्टेशन अशा ठिकाणी कॅम्प लावून आम्ही सह्या घेतल्या. म्हणजे 4:30 जायचं बरोबर, आणि 10-11 रिटर्न यायचं. तर असं करून आम्हाला जवळजवळ 1000 म्हणजे 1500 आसपास लोकांनी सह्या दिल्या का हे आपला अर्ज बरोबर आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग सह्या झाल्यानंतर मग आता ह्याची जी कन्सर्न अथॉरिटी जी होती ती होती आपलं मुंबई रेल्वे ऑफिस, म्हणजे जिथे आपले जनरल मॅनेजर, रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि डेप्युटी रिजनल मॅनेजर हे बसतात. आणि आपला हा जो प्रवास आहे रेल्वेचा, यावर जर कोणी कारवाई करू शकतोय तर त्याची सर्वात पहिली जी अथॉरिटी होती ती म्हणजे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर. मग त्याच्याकडे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा अर्ज दिला, त्यानंतर जनरल मॅनेजरकडे अर्ज दिला. आणि हा अर्ज आम्ही साधारणतः 10 एप्रिल 2023 रोजी दिला. त्यानंतर एक आम्हाला एक लक्षात होतं की आपण बघा, कोणतीही कारवाई करताना आपण ग्राउंड लेवलच्या अधिकाऱ्याला जर अर्ज दिला तर तो सदा जी कार्यवाही करत नाही. म्हणून मग यांनी कारवाई करावी म्हणून आम्ही दिल्लीला जाऊन जे रेल्वे बोर्ड असते, रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्यात जे रेल्वे बोर्ड असते त्याच्या चेअरमनसनासुद्धा एक लेटर दिलं. आपने जनरल मॅनेजर मुंबई को लेटर दिया रेल्वे के माध्यम से. इसके बाद 20 दिन के बाद आपने वहाँ पर जाकर इसकी चौकसी की. इसके बाद क्या कार्रवाई रेलवे द्वारा किया गया इस तालुक से आप मालूमात दीजिए. बघा, 20 दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 2 मेला 2 मे 2023 रोजी आम्ही पुन्हा त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना एक पाठपुरावा पत्र दिलं की तुम्ही याच्यावर काय कारवाई केली. तर त्यांनी तुम्हाला सांगतो काहीच कारवाई केली नव्हती. ठीक आहे, आम्ही पुन्हा 7 दिवस वाट पाहिली आणि 9 मेला पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाठपुरावा पत्र घेऊन गेलो. म्हणजे हे दुसरं पाठपुरावा पत्र होतं आमचं की आम्ही तुम्हाला हजारो लोकांच्या सह्या घेऊन एक कंप्लेंट दाखल केलेली आहे, तुम्ही का कारवाई अजूनपर्यंत केली नाही. मग त्यावेळेला जे जनरल मॅनेजरचे जे सेक्रेटरी होते बरोबर, ते थोडेसे गडबडले आणि मग त्यांनी त्यांचे जे अधिकारी आहेत बाकीचे ज्युनियर अधिकारी त्यांना फोन केलं की साहेबांचा जो पण प्रश्न आहे तो तुम्ही पटापट सॉल्व करा, त्यांना का अजून तुम्ही उत्तर दिलं नाही. म्हणजे जवळजवळ त्या दिवशी 1 महिना ह्या प्रकरणाला पूर्ण झाला होता. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, DRM जे आहेत त्यांच्या केबिनमध्ये जा, त्यांना विचारा. मी त्यांना सांगितलं की सर ते तर भेटसुद्धा देत नाही आहेत. मग ते बोलले की तुम्हाला कोणाकडे जायला सांगितलं आहे. तर मी सांगितलं त्यांना की जिथे जे कंप्लेंट इन्स्पेक्टर आहेत का हा प्रकरण जे हँडल करतात त्यांच्याकडे जायला सांगितलं होतं आम्हाला, पण ते पण गैरहजर असतात. तर ते आम्हाला बोलले की तुम्ही एकदा त्यांच्याकडे पुन्हा जा आणि तुम्हाला ते योग्य जी असेल माहिती ती देतील. मग ठीक आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यावेळीसुद्धा ते गैरहजर होते. पण तिथे एक दुसरे अधिकारी बसलेले होते आणि त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं. आता इथे माझ्याकडे असेल तर हे बघा, हे लेटर. आता या लेटरमध्ये काय लिहिलं होतं की आपली जी तक्रार आहे ती आम्ही रिसीव केलेली आहे आणि ही जी रेल्वेची जी समस्या आहे तुम्ही आमच्याकडे मांडली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आम्ही लवकरच ही समस्या सॉल्व करू. पण ज्या वेळेला आपण ह्या लेटरची जर तारीख बघाल ना तर ही तारीख आहे 11/4/2023. मला एक सांगा, मी तुम्हाला सांगितलं की मी अर्ज किती तारखेला दिला होता, 10 एप्रिल रोजी बरोबर, आणि त्यांनी मला उत्तर कधी दिलं, 1 महिन्यानंतर की तुमच्या अर्जावर कारवाई चालू झालेली आहे म्हणून. मग मला सांगा त्या लेटरवर जी तारीख पाहिजे होती ती 1 महिन्यानंतर जी पाहिजे होती. पण
अर्ज दिल्याच्या एक दिवसानंतरची तारीख टाकून त्यांनी मला लेटर दिला. मग मला सांगा, जर हे असे करत असणार म्हणजे यांनी काय केलं, एक प्रकारे यांनी फसवाफसवीचे धंदेच केले ना. हे जे अधिकारी आहेत, जर एक महिन्यानंतर मला 29 दिवसापूर्वीचं लेटर दाखवतात, म्हणजे एकतर यांनी, मग यांनी हे लेटर देताना या लेटरवरची तारीख जर 29 दिवसापूर्वीची जर मला देतात, म्हणजे यांनी काहीतरी लफालफीचे धंदे केलेले आहेत. जर यांना हे लेटर मला एक दिवसाच्या नंतरच द्यायचं होतं तर मग मला 30 दिवस वाट का बघायला लावले. म्हणजेच हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे काम चुकार आहेत, काम चुकार. यांनी जाणून बुजून माझे 30 माझेच नाही फक्त, तर त्या सर्व प्रवाशांचे ज्यांनी त्यांना अर्जावर सह्या दिल्या होत्या त्या सर्वांचा टाईम वाया घालवला. मग हे जे असे कर्तव्य चुकार आणि काम चुकार अधिकारी जे बसवलेले आहेत हे कोणी बसवलेत? शासनाने बसवलेत ना, कारण की ही रेल्वे कोणाच्या आधिपत्याखाली येते तर ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, म्हणजेच BJP सरकारच्या. आणि जर हे अधिकारी टायमावर जर काम करत नसेल तर यांना इथे काय बसवलं आहे, हकला आहे ना. कारण की ह्या ज्या अधिकाऱ्यांचा पगार जो आहे ना तो आमच्या खिशातून दिला जातो ना, मग पगार आमच्याकडून घ्यायचा आणि आम्हाला सुविधा देण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावर ती टाळाटाळ करायची. आणि मग आता आम्हाला आंदोलन करायचं आहे ना, तर आम्हाला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा ह्या मंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलन करावं. का तुम्ही काय अशा नालायक, मी बोलणार स्पष्ट, नालायक अधिकाऱ्यांना इथं का बसवले तुम्ही, का ज्यांना आमच्या समस्या सॉल्व्हच करायच्या नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं ना तर कल्याणपासून CST तीन मिनटाला गाड्या जातात आणि कसाऱ्यापासून तर CST ह्या ज्या गाड्या यांच्यामध्ये एक तासाचा गॅप आहे. तर हा सगळा प्रॉब्लेम का व्हायला पाहिजे? जर ट्रेन लेट होता तर त्याला तुम्ही व्यवस्थित करा. ट्रेनमध्ये गर्दी तर तुम्ही ट्रेन वाढवा ना. पैसा तुमचा आहे का? पैसा आमचा आहे, आम्ही कष्ट करून या सरकारला टॅक्स भरतो आहे आणि त्याच्यातून तर हे सगळे खरेदी करता ना तुम्ही. काय तुम्ही कुठे कामाला जात आहे? तर आम्ही सरळ म्हणजे आता आम्ही ह्या आंदोलनाची तयारी करतो आहे. आता आम्ही यांच्या पाठीमागे लागणार नाही. काठोले सर, आप जो है रेलवे के तालुक से किस तरह से तैयारी कर रहे हैं और आवाम का क्या समर्थन है आपके साथ इस तालुक से, आप बताइए. बघा, आंदोलनाची तयारी आम्ही कशी करतो आहे सांगायचं झालं तर सर्वात पहिल्यांदा तर मी ज्या पक्षात आहे, म्हणजे आम आदमी पक्षात, त्या आम आदमी पक्षाकडे आम्ही हा विषय पाठवला आहे. आम्ही याचंच एक प्रत जी आहे या लेटरची ही संजय सिंग जे दिल्लीचे खासदार आहेत त्यांनासुद्धा दिलेली आहे. आणि त्यानंतर आमचे जे पक्षाचे वरिष्ठ आहेत त्यांनासुद्धा आम्ही हा विषय वारंवार सांगतो आहे की हे आंदोलन आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे. त्यानंतर आता सध्याच्या कंडिशनला तरी आम्ही आमचे जे सहकारी आहेत आणि त्यानंतर जे प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलणं करतो आहे की आंदोलन कसं केलं पाहिजे. खरं सांगायचं तर ह्या प्रवाशांच्या मनातच आहे की हे आंदोलन झालंच पाहिजे. म्हणजे एवढ्या दिवसाच्या अन्याय त्यांनी सहन केला आहे पण आता त्यांनासुद्धा पण वाटतं आहे की आंदोलन झालं पाहिजे. म्हणून आमची चर्चा चालू आहे प्रवाशांसोबत, आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत, आमच्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत. आणि लवकरच आपल्याला या रेल्वेविषयी आंदोलन पाहायला मिळेल. आवामको इस तालुक से क्या संदेश देना चाहते हैं? मला सर्व जनतेला, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना, माझ्या सहकाऱ्यांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं आहे की जेव्हा पण हे आंदोलन होणार त्यावेळेला न घाबरता खूप संख्येने या आंदोलनामध्ये या. कारण की या देशामध्ये अधिकार भीक मागून मिळत नाही. जर अधिकार मिळवायचा असेल तर आपल्याला भांडावंच लागणार आहे. माझ्यावर केसेस होतील किंवा काय होईल हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या थोड्याशा बाजूला ठेवा. काही कोणावर काही होत नाही, कारण की पब्लिकचा विषय आहे, पब्लिकच्या हक्कासाठी आहे आणि आपण त्यांना पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. तर ते काय काय म्हणून आपल्यावर केसेस करणार आहेत? आणि केल्या तर केल्या, भगतसिंगांच्यावर किंवा जे आपले क्रांतिकारी झाले त्यांच्यावर काही केसेस झाल्या नव्हत्या का? तर तुम्हाला आवाज उठवायला लागेल आणि ते आवाज उठवण्यासाठी तुम्हाला सर्वांना आमच्या ह्या आंदोलनामध्ये, आमच्या नाही तर आपल्या ह्या सर्व आंदोलनामध्ये तुम्हाला सर्वांना सामील व्हायला लागेल. आणि मग आपण सरकारला विचारू की एक तर आम्हाला सुविधा द्या, नाही तर तुम्हाला आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधली 45% लोक मुंबई ठाणे या विभागात राहतात आणि ह्या रेल्वे यांची लाईफलाईन समजली जाते. जर एवढी लोकं सुविधा नाही दिली म्हणून जर या सरकारच्या विरोधात गेले ना,
तर या सरकारचं पुढील 15 वर्षात एक पण आमदार निवडून येणार नाही या विभागातून. तर पब्लिकला एवढं सांगायचं आहे का, तुम्ही घाबरू नका, तुम्ही या रस्त्यावर माझ्यासोबत. येथे राहुल सर जिन्होंने आवामी मुद्दे को लेकर इनका काम चालू है. मजरू सुल्तानपुरी साहब का एक शेर है, मैं अकेला ही चला था जाने बे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया. इसी तरह से हमारे राहुल काठोले सर हैं जो अकेले ही काम कर रहे थे, लेकिन अभी इनके साथ पूरा पार्टी लगा हुआ है और जनता का सहयोग है. इसके लिए अब राहुल काठोले सर कहाँ तक कामयाब होते हैं इसकी जमानत आवाम को है, और आवाम इनके साथ जुड़ी रही तो वो दिन दूर नहीं कि आवाम एक